आधी माता रेणुका मातेला वंदन करून मागच्या 18 वर्षापासून लातूरमध्ये रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस म्हणजे RCC या नावानं क्लास घेत आहे, एक विद्यार्थी म्हणून शिकत आहे, अशा रेणुका मातेला वंदन करून आजच्या कार्यक्रमाचं तसं पाहिलं तर आज खरं गुणवंताचा कौतुक सोहळा आहे आणि माझी खूप इच्छा होती की गुणवंताचं कौतुक करण्यासाठी स्टेजवर गुणवंतच माणूस असायला पाहिजे. मग कुणाला आपण या कार्यक्रमासाठी पाचारण करावं, कारण यातले जे गुणवंत आहेत ते मॅक्झिमम डॉक्टर्स आहेत. म्हणजे डॉक्टरचा सत्कार एक आदर्श डॉक्टरनीच करावा हा असं माझ्या मनामध्ये आलं आणि मी डॉक्टर लहाने सरांना विनंती केली आणि आपल्या सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन त्यांच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात पहिलं जे ऑपरेशन करतात ते पहिलं ऑपरेशन फ्रीमध्ये ऑपरेशन करतात आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात फ्री ऑपरेशन करून होते अशा डॉक्टरांच्या महामानवाच्या हस्ते आपल्या सर्व गुणवंत डॉक्टरांचा सत्कार व्हावा ही माझी इच्छा होती. डॉक्टर साहेबांनी वेळ दिला आणि त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचा खूप खूप आभारी आहे. आणि डॉक्टर साहेबांनाच का बोलवायचं, तसे लातूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात डॉक्टर भरपूर आहेत, दरवर्षी डॉक्टर होतात, पण डॉक्टर साहेब एक डॉक्टरच नाही आहेत परंतु एक समाजाबद्दल आत्मीयता असणं, आपल्या आईवडिलाबद्दल आत्मीयता असणं, कारण जो माणूस आपल्या आईवडिलांचा होऊ शकत नाही तो जगात कुणाचाच होऊ शकत नाही मला असं वाटतंय. आणि डॉक्टर साहेब खूप हे म्हणजे पुढे महाराष्ट्रभर आता त्यांची व्याख्यानं असतात, जवळपास माझ्यामध्ये 1500 जास्त व्याख्यानं पूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टर साहेबांची झालेली आहेत. यूट्यूबला नुसतं डॉक्टर लहानेसर टाकलं की मोठी लट यादीच येत असते आणि मुलामध्ये खूप क्रेज आहे. डॉक्टर साहेबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर साहेब मुलांच्या हृदयात हात घालतात आणि हृदयातली केमिस्ट्री बाहेर काढायचा प्रयत्न करतात आणि मुलांना खरी जीवनाची केमिस्ट्री सांगायचा प्रयत्न करतात. म्हणून या शुभप्रसंगी डॉक्टर साहेबांनीच डॉक्टर साहेबांच्याच हस्ते आमच्या गुणवंता सत्कार व्हावा ही माझी इच्छा होती. तसेच दुसरे जे आपले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय द्वारकादास श्यामकुमारचे मेन मालक आदरणीय तुकारामजी पाटील, जवळपास खूप कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये 19 शोरूमचे ते मालक आहेत. हा माणूस कोण होता तर द्वारकादास श्यामकुमारमध्ये हा माणूस पहिल्यांदा गेल्यानंतर साफसफाईला होता. त्यांचा आणि माझं वय एकच आहे, आम्ही 79 दोघं जन्मलेले आहोत आणि तो माणूस आज म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये जवळपास पूर्ण मराठवाड्यावर जवळपास 18 ते 19 शोरूम उभा करतो आपल्या मेहनतीच्या जोरावर, आपल्या प्रामाणिकतेच्या जोरावर. म्हणून त्यांनी वेळ दिला, मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. तसेच त्यांच्या पोटी मी जन्म घेतला आई अण्णा, मला खरंच मला अण्णा म्हणजे आई अण्णा आई अण्णा मला मी जेव्हा शिकत होतो ना पोरो, आता आपला घरगुती कार्यक्रम आहे, एखादी गोष्ट कमी जास्त होईल कारण सगळे माझे आमचेच विद्यार्थी आहेत, पालक पण आमचेच आहेत, आपण गुणवंत आहोत, एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर सगळे समजून घेतील असं मला वाटतंय. मी ज्यावेळेस शिकत होतो ना मला माझ्या अण्णांनी कधीच नाही म्हणलं नाही, मला ते आवर्जून मला सांगावं असं वाटतंय डॉक्टर लोकांना, पालक कधीच नाही म्हणत नाहीत. तर आपल्या जीवनामध्ये आपण पण तोच शब्द ठेवायला पाहिजे की मी माझ्या वडिलाला कधी नाही म्हणणार नाही. मी किती जरी मोठा डॉक्टर झालो तर माझ्या आईला वडिलाला मी कधी नाही म्हणणार नाही हा शब्द आपण सगळ्यांनी आपल्या जीवनात अंग करायला पाहिजे. आमच्या अण्णाची इच्छा होती की मी गावाकडे आधी मंदिर बांधावं मगच आमच्या घरावर स्लॅब पडावा. आमचं पहिलं 2006 पुढाचं घर होतं गावाकडं. आमच्या अण्णाची इच्छा होती की मंदिर बांधावं. मग पहिल्यांदा मी आमचे म्हणजे अण्णाच्या तेव्हा तर आमच्याकडे काहीच पैसे नव्हते, सुरुवात जस्ट ट्युशन मी सुरुवात केली होती, पण वडिलांच्या इच्छेखातर मी पहिल्यांदा गावाकडे आधी मंदिरावर स्लॅब टाकला मग स्वतःचं घर बांधला मी गावाकडं. म्हणजे मला आठवत नाही म्हणजे 2006-07 पासून चांगलं माझं ट्युशन नावारूपास आलं, सगळे मुलांनीच मी आणि परवा मॅडम आम्ही लोकमतच्या प्रोग्रामला जात होतो, मग तिथं मॅडम म्हणले आपलं बॅनर खूप छान झालं यावर्षी, म्हणजे आम्ही शिवाज चौकात जे बॅनर लावलं होतं. मी म्हणलं मिनू हे म्हणजे बाकी लोकांना मोठ्या वगैरे नावाशी काही घेणं देणं नाही, आपण जोपर्यंत चांगला रिझल्ट देऊ आपण जोपर्यंत चांगलं काम करू तोपर्यंत हे नाव होणार आहे. तर आपल्याला कामच करावं लागेल, आपण फक्त काम करायलाच जन्मलो आहोत आणि आपण हे कष्टच करायला पाहिजे, हे लोकांना काही घेणं देणं नाही मोठ्यावर कोण आहे काही संबंध नाही आहे, फक्त आपण रिझल्ट द्यायला पाहिजे, आपण खूप मेहनत करायला पाहिजे, याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. म्हणजे आम्ही अण्णाबद्दल सांगत होतो तर मी इथं मुलांना जाणीवपूर्वक सांगतो, हे जे गुणवंत विद्यार्थी बसलेत आता तुम्ही एक यशाची पायरी चढलात. आता इथं आमचा सुबोध समोर बसला आहे तो खूप मन लावून ऐकतोय, आता तू बेटा एक यशाची पहिली पायरी चढलास, ऋचा आहे समोर, सगळे गुणवंत विद्यार्थी समोर आहेत, तुम्ही एक यशाची पहिली पायरी चढलात, परंतु हे यश तुमच्या म्हणजे डोक्यात राहिलं पाहिजे, तुमच्या हृदयात असायला पाहिजे, पण त्याची नशा नाही आली पाहिजे.
हे लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांनी. कारण तुम्ही जर तसा विचार केलात, भारत स्वतंत्र झाल्यापासून दरवर्षी विद्यार्थी पहिले येतात, सगळ्या दरवर्षी एम्सला पहिला येतो, दरवर्षी नीटला पहिला येतो. परंतु मला असं वाटतंय आपल्या आरसीसीमधून जो विद्यार्थी बाहेर पडेल एक संस्कार संपन्न विद्यार्थी पडला पाहिजे. तू भारताचं काही करशील ना मला माहीत नाही, परंतु आपल्या आईवडिलांना जरी चांगलं सांभाळलास, आपल्या आईवडिलाशी जरी प्रामाणिकपणे तू चांगली त्यांची सेवा केलास, मला वाटतंय तू आमच्या भारताची खूप मोठी सेवा केल्यासारखंच आहे असं मला या ठिकाणी सगळ्या गुणवंताला सांगावं असं वाटतंय. आणि कृपा करून आपल्या वडिलांनी एवढं कुठलेच इथे जे पालक बसलेत ना, त्या प्रत्येक पालकांची एकच इच्छा असते की मला जे कष्ट झाले ना ते माझ्या लेकराला नाही झाले पाहिजेत. हीच कुठला पालक कधी म्हणणार नाही, सुबोधचे वडील सुबोधला कधी म्हणणार नाहीत की तू मला कार घेऊन दे, मला कारमध्ये फिरव किंवा एरोप्लेन प्रवास करून दे, असं कधीच तो बिचारा म्हणणार नाही, कधीच तो म्हणणार नाही. म्हणजे मी अभिमानानं तुम्हाला सांगू इच्छितो इतके ते आदर्श पालक आहेत. तर मला असं वाटतंय की मुलांनी सुद्धा आता तुम्ही यशाची पहिली पायरी चढलात, तर यशाची पहिली पायरी चढलात तर तुम्ही सुद्धा आपल्या आईवडिलांना समोर ठेवूनच आपण आपलं आपल्या आपल्या जीवनाची प्रत्येक गोष्ट उलगडली पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर लहाने सर, तुकाराम पाटील हे सुद्धा आपल्या आईवडिलांना खूप जपतात, आईवडिलांच्या विचाराला खूप महत्त्व देतात. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय, कारण जो माणूस आपल्या आईवडिलांचं होऊ शकत नाही, जो माणूस आपल्या ज्यांनी जन्म दिला, वारे वा ज्यांनी तुला जन्म दिला, ज्यांनी तुला नाही ते घेऊन नाचलं, तुझं नाही नाही ते धुलं, तुला डोक्यावर घेऊन नाचले, तू त्यांचा होऊ शकला नाहीस, तर आमचा भारताचा किंवा आमचा समाजाचा काय होणार आहेस? या गोष्टीवर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय. त्यामुळं आपापल्या वडिलांची ओढाताण ओळखली पाहिजे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही आता डॉक्टर तो होणारच आहात गुणवंत विद्यार्थी, इकडे आमचे नेक्स्ट गुणवंत बसलेले आहेत. मुद्दाम आम्ही त्या गुणवंतालाच बोलवलंय आणि नेक्स्ट गुणवंताला आम्ही बोलवलंय, तर तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या आईवडिलांची ओढाताण ओळखली पाहिजे. आरसीसीबद्दल मी एवढंच सांगेन, यावर्षी तर मिरॅकल रिझल्ट आहे, मिरॅकल म्हणजे शब्द नाही येत रिझल्ट सांगण्याबद्दल मला. या सगळ्या रिझल्टचं श्रेय विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि आम्ही जे स्टडी मटेरियल्स, आमची फॅकल्टी, यावर्षी आता आमची टीम, जवळपास आम्ही आरसीसीमध्ये 21 जण काम करतो, यावर्षीचा रिझल्ट मला आवर्जून सांगावं असं वाटतो. 150 पेक्षा जास्त गुण घेणारे आपल्या क्लासमधून जवळपास 126 विद्यार्थी आहेत, 150 पेक्षा जास्त. तुम्ही लातूरमध्ये नाही, नांदेडमध्ये सोडून द्या, महाराष्ट्रामध्ये कुठे जरी गेलात तर तुम्हाला 10-8 विद्यार्थी फक्त 150 वरी सापडतील. तर आपल्या क्लासमध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त गुण घेणारे 126 विद्यार्थी आहेत. याचं सगळं श्रेय विद्यार्थ्यांची प्रामाणिक मेहनत आणि आरसीसी स्टडी मटेरियल, आरसीसी बुकलेट्स आणि आमची आरसीसी सर्व टीम. तर मला या ठिकाणी आवर्जून आणखी एक गोष्ट नमूद करावं असं वाटतं, रिपीटर बॅचचे काही मी तर मुलं बसलेले आहेत त्यांना आठवत असेल, यावर्षी आम्ही त्याला शेवटपर्यंत सोडलोच नाही. यावर्षी सगळ्यात चांगला रिझल्ट जर असेल तर म्हणजे मॅक्झिमम रिझल्ट जर असेल तर रिपीटर बॅचमधून खूप चांगला रिझल्ट आला यावर्षी. शेवट आम्ही आठवत असेल तुम्हाला आरसीसी गुटका पेज, आरसीसी फायनल टच, आरसीसी आरसीसी ईगल व्ह्यूज, आरसीसी नोट्स, या सगळ्या गोष्टी ज्यांनी केलं. आणि यावर्षीचं रिझल्टचं वैशिष्ट्य म्हणजे 45 प्रश्न आपल्या आरसीसी बुकलेमधून पडले, याच्या आम्ही 10,000 कॉप्या काढल्या आणि सगळ्या नांदेड लातूर सगळ्या विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्युट केल्या. तुम्ही पहा घरी जाऊन, आम्ही तिथं काय केलं, क्वेश्चन नंबर, पेज नंबर सगळं काढून दिलं मुलांना. 45 प्रश्न आरसीसी बुकलेटमधून पडले. या ठिकाणी याचं सगळं श्रेय आमची टीमवर्क, हे एकट्या मोठ्या ऑगरचं पॅटर्न नाही आहे, एकट्या मोठ्या ऑगर नाही आहे, आमचं सगळ्यांचं टीमवर्क आहे. आणि राव सर असतील, बागल सर असतील, पराग सर असतील, आमचे AK सिंग सर असतील, नंतर प्रशांत सर असतील, DY सर असतील, धर्मेंद्र यादव सर असतील, हे सगळं टीमवर्क आहे. तर या नक्कीच आम्ही इथून पुढे असंच काम करू. मला असं वाटतंय ज्यावेळेस आरसीसी पहिल्यांदा सुरुवात झाली, मी माझ्या बहिणीच्या घरी राहायचो, हे 2003 साली गोष्ट आहे. 2003 मी विद्यार्थ्यात पहिला आलो, त्यावेळेस ओपनची भरती बंद होती. विलासराव देशमुख साहेबांना भेटायला गेलो, साहेब म्हणलं आम्ही नेट सेट क्वालिफाईड आहेत, आम्हाला तर जॉब पाहिजे. विलासराव साहेब म्हणले तुम्ही आता ओपनमध्ये आहात, थोडं आता भरती सगळं आम्हाला मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढायचा आहे, थोडं थांबा 5-6 महिने, नेट सेट जरी क्वालिफाय असाल तर तुम्ही थोडं वेळ तुम्हाला वेट करावं लागेल. नंतर मी आता बसून काय करावं म्हणलं, घरून किती दिवस पैसे घ्यावं आई अण्णाकडनं, कारण अण्णाकडं तर मला असं वाटायचं आता काहीतरी करावं म्हणून होम ट्युशन सुरू केली. मी MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट, नेट सेट गेट DRDO TIFR बार्क नेटमध्ये पूर्ण भारतात पहिल्या 3 आलो होतो. आणि मी पहिल्यांदा होम ट्युशन घ्यायचो, घराघरा जाऊन शिकवायचो, मला 200-300 रुपये महिला मला महिना मिळायचा इन द इयर 2003 मध्ये, 2002-2003 वर्षामध्ये. तर मला असं सांगायचंय की मग मी माझं चिमटी घेऊन जर माझं ब्लड जर बाजूला काढलं तर मला वाटतंय आई वडिलापेक्षा माझ्या बहिणीचं जास्त रक्त निघणार आहे यातून. पण बहिणीचं एवढं खाल्लं, जवळपास माझ्या बहिणीने मला 15 वर्ष मला सांभाळलं,
बहिणीचं घर नसतं ना तर मी आज शेतात कुळावर राहिला असतो. मला वाटतं आई वडिलापेक्षा सुद्धा माझ्या बहिणीचे माझ्यावर असंख्य उपकार आहेत. आई वडिलांनी तर जन्म दिला पण बहिणीने मला खूप सांभाळलं. ती लातूरमधीचं घर असल्यामुळं मी हक्कानं राहायचो तिच्या घरी आणि तिने मला खूप सपोर्ट करायची माझी बहीण त्या काळात शिकत असताना. आणि मला खरंच असंख्य उपकार आहेत माझ्या बहिणीचे. मला ह्या या कातड्याचं तिला चप्पल जरी लेवायला करून दिला तर तिचे उपकार फिटणार नाहीत एवढे उपकार माझ्या बहिणीचे माझ्यावर आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय कारण बहिणीचं घर जर लातूरमध्ये नसतं तर आमची केवढी परिस्थिती नव्हती. आम्ही इथं राहू शकलो नसतो. आम्हाला म्हणजे काळ्या मातीत माती तर मग काही नाही आमचा कार्यक्रम तो चाला चालला असता. तर मला ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतंय ज्यांनी आपल्यावर उपकार केले मित्रांनो त्यांना कधी आपण विसरले पाहिजे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण सगळे डॉक्टर लहाने सरांना ऐकूत, तुकारामजी पाटील सरांना ऐकूत. आरसीसी हे विद्यार्थ्याला समोर ठेवून काम करते. आरसीसी हे विद्यार्थ्यासाठी काम करते. आरसीसी हे मुलांसाठी काम करते. आरसीसी हे मेन मोठं आहे विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थी. आम्ही विद्यार्थ्यासाठी किती कष्ट करायला तयार आहोत, विद्यार्थ्यासाठी आम्ही किती मेहनत करायला तयार आहोत, विद्यार्थ्यांनी पण त्याच ताकदीने मेहनत करायला पाहिजे. मी तुम्हाला याच वर्षी रिझल्ट तर मिरॅकल आहे. सुबोध रणेर जो विद्यार्थी 180 पैकी 180 गुण आहेत 175 म्हणणार नाही मी त्याला. आम्ही कोर्टामध्ये रीट पण दाखल केली. आत्तापर्यंत 6 तारखा झाला. 6 तारीख 2 तारखेला मी गेलो होतो. 3 तारखेला आमचे प्रशांत सिंग सर गेले होते. प्रशांत सिंग सर सकाळी इथून पहाटे 3 उठायचं, सकाळी 8 ते 9 कोर्टामध्ये जायचं. पहिली आमची सुनावणी असायची 10 मागच्या वेळेस ते प्रशांत सर डायरेक्ट त्या जजच्या जवळच गेले पळत पळत. ये देखो ये बुक में ऐसा लिखा है आप ऐसा क्यों कर रहे हैं. ये एनसीईआरटी बुक में ये गवर्नमेंट का ही बुक है, एनसीईआरटी बुक है, सीबीएसई बोर्ड का ही बुक है. आपने ही लिखवा के दिया है, ऐसा क्यों बच्चों पे अन्याय हो रहा है. तो जज म्हणले हमें केमिस्ट्री नहीं आती सर, आप जरा वेट करो वेट करो. तर आता आणखी मंगळवारी शेवटची सुनावणी आहे. मंगळवारी आतापर्यंत 6 तारीख दररोज 6 तारखे आम्ही अटेंड केल्या मागच्या. कारण कोर्टा बापरे काय आता ह्या प्रोसेसमध्ये पडल्यानंतर कळतं की बापरे किती भारत देश म्हणतो आपण, पण आणखी खूप म्हणजे डेव्हलप करायचं राहील. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. पुस्तक तुमचं आहे. नीट 2017 तोच प्रश्न पडला होता, तेव्हा उत्तर ती दिलं होतं. आता तुम्ही उत्तर एका वर्षात कसं बदललं हा मोठा प्रश्न आहे. पर ते तारीख पे तारीख असं चालू आहे. नक्कीच आपण त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळवूच. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांनी बांधूत. तर विद्यार्थ्यांनी खूप मोटेगावकरला मोठं केलं, आरसीसीला जे मोठं केलं ते असं बॅनर लावून किंवा पोस्टर लावून असं मोठं होत नसते बाबा. इथं खूप मेहनत करावं लागते आणि विद्यार्थ्यासाठी प्रामाणिकपणे काम करावं लागते, तेव्हाच आपण कुठलंही नाव आपण टिकवतो, नाव मोठं होत असते. मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय आरसीसी त्याच धर्तीवर काम करेल. आम्ही माणसाने एका दिवस फाटकी तुटकी कपडे घालावेत, माणसानं उपाशी झेला झोपावं चालेल, माणसानं उपाशी झोपावं चालेल, परंतु डोके चांगल्या विचारानं भरले पाहिजेत, डोके पॉझिटिव्ह थिंकिंग भरायला पाहिजे. त्याला जीवनात कधीच कमी पडणार नाही मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय. आणि नक्कीच आम्ही आरसीसीसाठी चांगलं मुलांसाठी विद्यार्थी समोर ठेवून आम्ही चांगलंच काम करू एवढे मी या शुभप्रसंगी सांगतो. आणि सगळे आमची आरसीसी टीम आणि व्हेलॉसिटी टीम आम्ही यावर्षी आणखी याच्यापेक्षा चांगली आणखी मेहनत करू. आमचे हेलो व्हेलॉसिटी सगळी टीम पूर्णे सर आहेत, व्यंकट सर आहेत, आमचे एस के सर आहेत, रोहित कुमार सर आहेत, आमचे मुस्के सर आहेत, अतुल सर अतुल मुस्के सर आहेत, या सगळ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आम्ही व्हेलॉसिटी पण आम्ही व्हेलॉसिटी आम्ही सुरू केलं डॉक्टर साहेब, पण आम्ही विद्यार्थ्यांना कंपल्सरी नाही केलं. आम्ही म्हणलं मुलांना तुम्हाला व्हेलॉसिटी आधी क्लास करा. आमचे टीचर काय अंडूपांडू नाही आहेत, ही इज ऑल्सो एक्सपर्ट. ऑल आर फ्रॉम शाहू कॉलेज, दयान कॉलेज, ते टॉप टॉप टीचर्स आहेत आणि जबरदस्त आहे. आता कुर्णे सर तर कुर्णे सर असतील, रोहित कुमार सर असतील किंवा एस के सर असतील किंवा आपले व्यंकट सर असतील, दे दीज आर नॉट नॉर्मल टीचर, ही इज अ सुपर एक्सपर्ट. आम्ही खूप चांगलं द्यायचा प्रयत्न करू, चांगलंच देऊ, मरेपर्यंत चांगलंच काम करू. माझं तर म्हणणं आहे जे माणूस वाईट मागतो ना वाईट वागतो ना ते लगेच ट्रकच्या मागच्या चाकात अडकायला पाहिजे, त्या कडूचा चेंदा मेंदा झाला पाहिजे लगेच्या लगे. जो माणूस चांगलं राहतो ना त्याला मग 1000 वर्ष त्याला चांगलं जीवन मिळायला पाहिजे असं मी या शुभप्रसंगी भावना व्यक्त करतो. आणि सगळ्यांनी आरसीसी पॉझिटिव्ह तुमच्यासाठी काम करेल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि सगळ्या गुणवंतांना थोडा वेळ वेट पाहावा लागला, डॉक्टर साहेब जरा ओपीडीमध्ये होते आणि तसं त्यांचा वेळ 3:15 काय माणूस बाप रे बाप. डॉक्टर लहाने सरांकडं पाहिलं तरी खूप मोठी एनर्जी येते आणि खूप काही शिकण्यासारखं आहे त्या माणसाकडनं. टाईम मॅनेजमेंट बरोबर 3 कॉल, सर किती वेळ आहे आणखी,
किती वाजता निघायचं. बघा ना किती एवढा एवढा बिझी माणूस. तुम्ही कधी डॉक्टर साहेबांच्या ओपीडी जावा, मला वाटतं प्रत्येक आपल्या आपल्या क्लासच्या डॉक्टर मुलांचं नक्की जायला पाहिजे. बघा जर जीवनात खूप मोठं व्हायचं असेल ना, एखादा माणूस मोठा झाला ना, त्याच्या फक्त पावलावर पावलं टाकत राहा, आपोआप आपण मोठे होत जातो. जर तू वेगळा रूट करायची पण गरज नाही. डॉक्टर लहाने सरांनी शून्यातून विश्व रचले, ते आमच्या लातूरसाठी मराठवाड्यासाठी पांडुरंगच आहेत. आता सध्या पांडुरंगाचा महोत्सव चालू आहे, सध्या वारी चालू आहे, तर आमच्या आमच्या सगळ्या हे महाराष्ट्रासाठी लातूरसाठी हे भूषणच आहे, पूर्ण भारतासाठी भूषणच आहे. काय त्यांचं म्हणजे असं पेशंटला असं लांबूनच ओळखतात, तुझं हे दुखायलंय, थांब बाजूला थांब. मी काय डायग्नोसिस आहे, काय अभ्यास केला असेल, काय मेहनत केली असेल, एका शेतकऱ्याचा मुलगा एवढी मोठी झेप मारू शकतो हे लक्षात ठेवा. हे फक्त भारतातच होऊ शकतंय. आता अमेरिकेचा अभ्यास केला आपण, आता अमेरिकेमध्ये असं होत नाहीये फक्त श्रीमंताचेच मुलं श्रीमंत होत आहेत, हे लक्षात ठेवा. अमेरिकेत आता असं होत नाही की एखाद्या गरीबाचा मुलगा गरीबाचा मुलगा श्रीमंत होते, आता ते बंद झालं. भारतामध्ये सुद्धा आणखी मला वाटते 50-60 वर्ष आपल्या सगळ्यांना संधी मिळणार आहे. तर आपण सगळ्यांनी डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालाय काही खूप मोठी हे नाही, परंतु एका शेतकऱ्याचा मुलगा, एका सामान्य शिक्षकाचा मुलगा, एका सामान्य बिझनेसमॅनचा मुलगा डॉक्टर होतोय, ते खूप मोठी क्रांती आहे मला असं वाटतंय. मला या ठिकाणी जे संयोजकांनी दोन शब्द बोलण्यास संधी दिली त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यांना आणखीदा सांगतो, RCC मुलांना विद्यार्थ्यांना समोर ठेवूनच काम करेल. RCC केमिस्ट्री तुमच्या डोक्यात नाही, हृदयात बसवायचा नक्कीच प्रयत्न करेल मी एवढं सांगेन. आणि सगळ्या गुणवंतांचं पालकांचं मी वेलकम करतो. कुठं काही एखादी गोष्ट एक पुढे होऊन काम करत असल्यामुळे एखादी गोष्ट पुढे कमी पडली तर तुमचं घरचा कार्यक्रम म्हणून आम्हाला माफ करावं, आम्हाला हे करावं, मी एवढी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.